विद्यार्थी मित्रांनो आज आपण 1857 स्वातंत्र्य लढ्याची कारणे लिहा हा प्रश्न अभ्यासणार आहोत याचे उत्तर कसे लिहायचे कारण हा महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेमध्ये 3 मार्क किंवा 5 मार्काला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे या प्रश्नाचं सविस्तर उत्तर कसं लिहायचं ते आपण अभ्यासूया पा 5 गुणाचा प्रश्न 1857 च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे लिहा मुद्देसूदपणे आपण याचं उत्तर लिहिणार आहोत 1857 च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे 4 मुद्द्यांमध्ये याचं उत्तर आपण लिहितोय त्यातला पहिला मुद्दा आहे ब्रिटिश सैन्यातील असंतोष त्यानंतर सैनिकातील असंतोष आर्थिक कारणे आणि धार्मिक कारणे अशा 4 मुद्द्यांमध्ये याचं उत्तर आपण सविस्तर लिहिणार आहोत ब्रिटिश सैन्यातील असंतोष यामध्ये काय लिहायचं आहे पहा ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिकांना अपमानास्पद वागणूक देण्यात येत होती भारतीय सैनिकांवर अनेक बंधने होती भारतीय सैनिकांच्या भत्त्यात कपात केली जात होती भारतीय सैनिकांना समुद्र ओलांडण्याची सक्ती केली जात होती कवायतीच्या वेळी भारतीय सैनिकांचा अपमान केला जात होता भारतीय सैनिकांच्या बदल्यांबाबत पक्षपात केला जात होता भारतीय सैनिकांच्या कार्यक्षमतेवर अन्याय होत होता आणि भारतीय सैनिकांना वरिष्ठ पदांवर बढती मिळत नव्हती सैनिकातील असंतोष या मुद्द्याचे हे 8 कारण आपण सैनिकांमध्ये असंतोष का होता ही 8 कारणे दिलेली आहेत त्यानंतर पुढचा मुद्दा आहे संस्थानिकांमधील असंतोष 1857 स्वातंत्र्य लढ्याच्या कारणांमध्ये दुसरा मुद्दा संस्थानिकांमधील असंतोष हे देखील कारण होतं पण संस्थानिकांमधील असंतोष कशा प्रकारचे होता याचं सविस्तर वर्णन पहा गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस नामंजूर केला तुम्हाला जर गती जास्त वाटत असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि ही सर्व कारणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढू शकता 2 नंबर सातारा जयपूर संबलपूर उदयपूर नागपूर झाशी ही संस्थाने डलहौसीने खालसा केली संस्थाने खालसा केल्यामुळे संस्थानांमधील सैनिक बेकार झाले ब्रिटिशांनी वतने जप्त केली ही 4 कारणे आहेत संस्थानिकांमध्ये असंतोष असण्याची आता या 4 कारणांचं मी फक्त इथं उत्तर तुम्हाला लिहून दिलं आहे याचं स्पष्टीकरण हवं असेल तर मी याचे व्हिडिओ सेपरेट बनवलेले आहेत शिकवतानाचे तर ते तुम्ही व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा म्हणजे या कारणाचं स्पष्टीकरण तुमच्या लक्षात येईल आता आपण फक्त उत्तर कसं लिहायचं ते समजून घेणार आहोत आता स्वातंत्र्य 1857 स्वातंत्र्य लढ्याची कारणे जे पाहतोय त्यातील तिसरा मुद्दा म्हणजे आर्थिक कारणे आर्थिक कारणांमुळे 1857 स्वातंत्र्य लढा का झाला हे आपण पाहूया एक आकडा इंग्रजांनी भारतीय परंपरेचा येथील पीक पद्धती व हवामानाचा विचार न करता भारतात कायमधारा रयतवारी महालवारी या पद्धतीचे प्रयोग केले त्यामुळे शेतकरी कंगाल झाला पूर्वी शेतसारा वस्तुरूपात भरता येत होता आता तो रोख स्वरूपात द्यावा लागेल पीक येवो न येवो पण कर भरावाच लागेल दुष्काळ साथीचे रोग याचाही फटका भारतीय जनतेलाच बसायचा सावकार आणि सरकार यांच्या कचाट्यात शेतकरी सापडला अडचणीत सापडलेला शेतकरी ना इलाजापोटी रोख पैशांसाठी जमीन विकू लागला निळीच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची अवस्था इंग्रज मळेवाल्यांनी अतिशय वाईट केली सार्वत्रिक बेकारी असंतोष अविश्वास यांनी सामान्य जनतेचे जगणे अवघड केले होते या सर्व आर्थिक कारणांमुळे भारतीय जनता 1857 स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेली होती पुढचं चौथा मुद्दा आहे धार्मिक कारणे आपण आतापर्यंत सैनिकांमधील असंतोष संस्थानिकांमधील असंतोष आणि आर्थिक कारणे अभ्यासली आहेत आता आपण धार्मिक कारणे अभ्यासतोय 1857 च्या स्वातंत्र्य लढ्याची
त्यामध्ये पहिलं धार्मिकरण आहे कंपनी सरकारकडून भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले जात असे. दोन, भारतीयांच्या रूढी परंपरा याबाबतची ब्रिटिशांची धोरणे भारतीयांना आवडत नव्हती. उदाहरणार्थ सतीबंदीचा कायदा. तीन, भारतीय परंपरेत समुद्र ओलांडणे निषिद्ध मानले जात होते. तरीही भारतीय सैनिकांना समुद्र ओलांडण्याची सक्ती केली जात होती. एनफील्ड बंदुकांच्या कारतुसांना गाय व डुकराची चरबी लावल्याची बातमी भारतीय सैनिकात पसरली. या कारतुसांची आवरणे दातांनी तोडायला लागत असत, त्यामुळे भारतीय सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या. पाही सर्व धार्मिक कारणे आहेत. या धार्मिक कारणांमुळे 1857 स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झालेली होती. आपण 1857 स्वातंत्र्य लढ्याची कारणे सविस्तरपणे पाहिली आहेत. 5 मार्काला जर हा प्रश्न विचारला गेला तर तुम्ही पूर्णपणे सगळी कारणं सविस्तर लिहायची आहेत. आणि जर 3 मार्काला विचारला गेला तर यातील जे ठळक मुद्दे आहेत त्या ठळक मुद्द्यांपैकी प्रत्येकातली 2-3 कारणं तुम्ही नमूद करू शकता.